नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात महादेव चाटे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती गुणरत्न सदावर्तींना कॉल करून म्हणत आहे की तुम्ही अजिबात मनोज जरांगे पाटलांवर टीका करायची नाही। सदावर्तींनी स्वतः या कॉलची रेकॉर्डिंग केली आहे आणि ती रेकॉर्डिंग मीडियाला दिली आहे आणि म्हटलं आहे की मराठा समाजाकडून सदावर्तींना धमक्या येत आहेत म्हणून। तो व्हिडिओ आपण पाहून घ्या, त्यानंतर आपण सविस्तर बोलू। मी कशाला काय करू, मी कोर्टात भूमिका बजवायलो मी करायला जायना झालो, मी फक्त कोर्टामध्ये संविधानाची बाजू मांडायलो। खुल्या वर्गातली बाजू मांडायलो, खुल्या वर्गातले बी विद्यार्थ्यांच्या जागा कमी होणं चुकीचं आहे ना। काय चुकीचं म्हणजे तुम्ही सांगणार मी ऐकणार आणि त्यांनी तमरेल म्हणलेलं मी ऐकणार, त्यांनी घाणेरड्या शिव्या दिलेल्या ते ऐकायच्या का ऐकायच्या? लोकशाहीमध्ये असं अशी पद्धत आहे का? कोणती घाणेरडी शिवाय दिले तुम्हाला चलते का? काय तमरेल म्हणले कुकडी बी बोललाय कुकडी बी केव्हा। मित्रांनो, काही जण काय करतात, आमदार खासदार किंवा जे प्रसिद्ध व्यक्ती असतात त्यांना काहीतरी कारण काढून काय करत असतात, हे व्यक्ती कॉल करतात, त्यांना शिव्या घालतात, असं बरं वाईट बोलतात आणि त्याची कॉल रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करतात। तर ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करायचा हाच हेतू असतो मित्रांनो, त्या मंत्र्यांसोबत बोलताना आपलंही समाजामध्ये नाव व्हावं आणि आपणही समाजात फेमस व्हावं। मित्रांनो, आपणही असंच फेमस व्हायचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या भविष्याची वाट लावून घ्याल आणि त्यासोबतच आपल्या कुटुंबाचंही वाटोळं करून बसाल। मित्रांनो, आतापर्यंत ज्यांनीही अशी कॉल रेकॉर्डिंग करून व्हायरल केलेली आहे किंवा कॉल करून शिव्या दिलेल्या आहेत त्या प्रत्येकाला अटक झाली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि मित्रांनो, ज्या व्यक्तीला बोलला म्हणून तुम्हाला राग आला आहे तो व्यक्ती तुम्हाला ओळखत तरी असेल का याचाही विचार करा। आतापर्यंत जेवढ्या सोशल मीडियावर सदावर्तेच्या कॉल रेकॉर्डिंग आहेत सगळ्या फेक आहेत। मित्रांनो, तुम्ही जर अशा कॉल रेकॉर्डिंग एखाद्या नामांकित चॅनलवर जसं की AVP माझा असेल, साम TV असेल, याच्यावर जर पाहत असाल तर खाली सूचना लिहिलेली असती बघा, कधी लक्ष करा तुम्ही, की AVP माझा या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही। या कॉलची पुष्टी करत नाही याचा अर्थ ही रेकॉर्डिंग आहे ती एडिटिंग केलेली आहे किंवा एडिटिंगमध्येच व्हॉइस चेंजर असे भरपूर ऑप्शन असतात तशी तयार केलेली असते ही। मित्रांनो, सदावर्तेला कॉल करायला जाताल तर एवढं लक्षात ठेवा की सदावर्ते चांगल्या चांगल्या वकिलांना बोलायला जमू देत नाही। पत्रकार जरी त्याला बोलायला गेले तर पत्रकारांना सुद्धा बोलायला मागं टाकतो तो, तर तो तुम्हाला कसा सोडेल? आणि समजा तुमची ती रेकॉर्डिंग व्हायरलही झाली, तुमचं नावही झालं समाजात, तर लगेच तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, त्यानंतर तुम्ही तोंड लपवत फिराल। कितीतरी असे उदाहरणं इंटरनेटवर उपलब्ध आहेत मित्रांनो आज। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्या मागं फक्त आपले आई वडील असतात, आपलं कुटुंब असतं, अशा भानगडीत पडू नका आणि यांच्या नादी लागू नका। आपल्या आई वडिलांचा आपल्या कुटुंबाचा विचार करा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।